पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील प्रमुख आरोपी संतोष जाधव सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंड होतो. आंबेगाव मंचर आणि खेड या पट्ट्यातील संतोष जाधवचे समर्थक आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर संतोष जाधवचं स्टेटस ठेवतात. धक्कादायक बाब म्हणजे या स्टेटसमध्ये संतोषचा उल्लेख किंग ऑफ महाराष्ट्र असा करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबचे गायक सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मूसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली. पंजाबमधल्या मानसा गावात राहुल गांधींनीही भेट घेतली. यावेळी त्यांनी 45 मिनिटं चर्चा केली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंजाबमधल्या आप सरकारवर टीका केली. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी 8 शार्प शूटर्सची ओळख पटवली आहे. यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ हे दोघेही पुण्यातले आहेत. असं असताना हत्येपूर्वी रेकी करणाऱ्या केकडा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. केकडाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना अधिकची मदत होणार आहे. पोलिसांनी ज्या शार्प शूटर्सची ओळख पटवली हे सर्व लॉरेन्स बिश्नोई गँगचे आहेत. पोलिसांनी सांगितले की हे सर्वजण मूसेवाला याच्या हत्येच्या 3 दिवस आधी एकत्र आले होते. मध्य प्रदेश महापालिका निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. भोपाळ महापालिकेत नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या निवडीवरून बोलावलेल्या काँग्रेसच्या बैठकीत राडा झाला. नगरसेवक पदाच्या तिकिटावरून कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पीएनबी बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सी विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी आणि इतरांचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला. प्रीती चोक्सीची 2017 पासून अँटिग्वामध्ये पतीसोबत लपून बसले असल्याचं ईडीनं म्हटलं. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये मंकीपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळून आला. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. याचा अहवाल निगेटिव्ह असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे देशात मंकीपॉक्सचा अद्याप शिरकाव झालेला नसल्याचं स्पष्ट झालंय. या संशयिताचे नमुने पुण्यातल्या ICMR NV ला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आलाय. कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली. गेल्या 24 तासात 3714 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 26,976 वर पोहोचली. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला. नागपुरातल्या अनेक शाळांमध्ये मास्क बंधनकारक करण्यात येणार आहे. नागपुरातल्या बहुतांश शाळा मास्क सक्तीचा निर्णय घेणार आहेत. नागपुरात 27 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. यावेळी सॅनिटायझर तसंच सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर सर्व वर्ग एकाच वेळी सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्यानं विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनानं सतर्क राहावं असे आदेश महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी दिले. त्याचबरोबर मनपा हद्दीत RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवावी. रेल्वे स्टेशन बसस्थानकं तसंच गर्दीच्या ठिकाणी टेस्ट सेंटर सुरू करावेत. ठाणे महापालिकेची पार्किंग प्लाझा आणि वोल्टास या कोविड रुग्णालयात सर्व तयारी ठेवावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत. गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त असला तरीही राज्यामध्ये काही भागांमध्ये कोरोनानं पुन्हा आपलं डोकं वर काढलंय. त्यामुळे गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्ह्यातल्या नागरिकांनी मास्कचा वापर आणि नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं. पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये पुण्यात सरासरी 60 कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जळगावमध्ये आठवडाभरात 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यातील जळगाव शहरातील 2, चोपडा येथील 3 आणि यावल इथल्या एकाचा समावेश आहे. वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत रोज 75 ते 100 स्वॅबची तपासणी होते. गेल्या 24 तासात मुंबई पालिका क्षेत्रामध्ये 676 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर राज्यात 1036 कोरोनाबाधितांची नोंद झाली. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. भंडाऱ्याच्या तुमसर रोडवर भरधाव कारनं प्रवाशी घेऊन जाणाऱ्या ऑटोरिक्षाला धडक दिली. धडक इतकी जबर होती की कारच्या धडकेत ऑटोरिक्षा रस्त्याशेजारच्या खड्ड्यात जाऊन पडली. अपघातात ऑटोरिक्षातल्या चालकासह 4 प्रवासी गंभीर जखमी झालेत. जखमींवर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर गावात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागली. या आगीत हरिराम मेहर यांचं शेतीउपयोगी साहित्य जळून
खाक झाले, 20 ते 25 हजारांचं नुकसान झालं. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं मेहर यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. टेरर फंडिंग प्रकरणातल्या आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपी मोहम्मद जुनेदला पुणे सत्र न्यायालयानंही कोठडी सुनावली. पुण्यातल्या शिरूरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली. एका पतीनं आपल्या पत्नी आणि सासूवर कोर्टाच्या आवारात गोळी झाडली. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर सासू गंभीर जखमी. कौटुंबिक वादातून पतीनं हे कृत्य केल्याचं समजतं.